पोल्ट्री व्यावसायिक बंधू भगिनींनो नमस्कार। खरं तर आता पोल्ट्री व्यवसाय हा खूप मोठ्या संकटातून जात आहे। संकटांमागून संकट येतच आहेत आणि नेमका हा व्यवसाय कसा करायचा, हा व्यवसाय फायद्यामध्ये येईल कसा याचा विचार सर्वजण करत आहे। पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक एकटे हा विचार करतोय आणि तोट्यातून फायद्यात कसं यायचं हा प्रयत्न करतोय, मात्र बऱ्याच अंशी ते प्रयत्न आपले असफल होताना दिसत आहेत। आणि म्हणूनच जर आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो आणि नेमकं काय विकायचं, कसं विकायचं, कुठे विकायचं, आपल्याकडे विकायला नेमकं काय आहे आणि ते आपण कोणापर्यंत पोहोचू शकतो या संदर्भात जर आपला विचार विनिमय झाला तर आपण चांगल्या प्रकारे या धंद्यामध्ये जम बसू शकतो। खरं तर ज्याला विकायला जमतं तोच या धंद्यामध्ये यशस्वी होतोय, म्हणजे आमचा अनुभव सांगतोय। म्हणजे आजच्या घडीला सुश्वी ॲग्रोमध्ये आम्ही अंड्यांवरच्या कोंबड्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकल्या की आता आमच्याकडे कोंबड्या विकायला नाही आहेत आणि त्याचबरोबर इतर व्यावसायिकांच्या कोंबड्या ह्या संपत नाही आहेत। आम्ही अंडी विकण्याचा जो व्यवसाय करतोय तो व्यवसाय करतानाही आता अंड्यांची मागणी आमच्याकडे प्रचंड वाढते आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी अंडी संपत नाहीत अशी परिस्थिती आहे। म्हणजे मार्केटिंगच्या बाबतीमध्ये सुश्वी ॲग्रो आज सगळ्यात वरच्या स्थानावर आहे आणि आम्ही ही सगळी मालिका सुरू करताना मालक व्हायचं स्वप्न बघा असेल किंवा सुश्वी ॲग्रोमधले नवीन नवीन प्रयोग असतील याच्यामध्ये आम्ही सुरुवातच करताना सांगितलं होतं की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, एकट्यालाच मोठं नाही व्हायचं तर सगळ्यांनी मिळून मोठं व्हायचं। आणि म्हणून आपण जर सगळे एकत्र आलो, सगळ्यांचा डाटा एकत्र आपण संचित केला, कोणाकडे काय आहे, कोणाकडे काय मिळू शकतं, कोणाकडून कधी काय आपण घेऊ शकतो, व्यापारी कोण आहेत, ग्राहक कोण आहेत, हे सगळ्याची मांडणी जर निस्सर झाली आणि त्या पद्धतीने आपण जर व्यवसाय करायला सुरुवात केली तर कदाचित सगळ्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल। हे सुश्वी ॲग्रो आज बऱ्यापैकी मार्केटिंगमध्ये यशस्वी झालेला आहे आणि त्याच्यामुळं हा धंदा अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही फायद्यात ठेवलेला आहे। अशाच प्रकारे अनेक शेतकरी आहेत की ते फायद्यामध्ये आहेत, मात्र 30% व्यापारी असे आहेत, 30% शेतकरी असे आहेत की त्यांचा तोटा हा सातत्याने होतोय। त्यांना कोणीतरी कंपनीवाले फसवत आहेत, खाद्यवाले फसवत आहेत, औषधवाले फसवत आहेत, चुकीची माहिती देत आहेत आणि ही सगळी माहिती एकत्रित मिळावी, एकाच ग्रुपवर मिळावी किंवा एकाच ठिकाणी आपल्याला त्या संदर्भात काही करता येईल का ते पाहावं यासाठी आम्ही दिनांक 31 जुलैला ह्या 31 जुलैला शनिवारी 10 वाजता मशाल हाऊस यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स यशवंतनगर वाडा इथे काही त्यांची इच्छा आहे, त्यांची आपण एक बैठक आयोजित केलेली आहे। खरं तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठीच ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। बाहेरून कोणी व्यापारी येणार असतील, ग्राहक येणार असतील, शेतकरी येणार असतील तर त्यांचंही स्वागत आहे। मात्र पहिल्यांदा आम्ही हा प्रयोग ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी करणार आहोत, तो किती यशस्वी होतोय, खरं तर असे अनेक प्रयोग आपले यशस्वी झालेले आहेत। जसं इतर व्यावसायिकांचा म्हणजे शिंदी असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील किंवा मोठे व्यावसायिक असतील किंवा आम्हीही काही प्रमाणामध्ये 100 फ्रेंड्स क्लब असेल, 1000 फ्रेंड्स क्लब असेल अशी आम्ही स्थापना करून आम्ही आमच्या मालाची विक्री करतोय। तशाच प्रकारे संडे बिझनेस क्लब या नावाने आम्ही एक क्लब स्थापन करतोय, म्हणजे प्रत्येक रविवारी ज्यांना काही विकायचं आहे की ज्यांना काही विकत घ्यायचं आहे त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं, एकाच ठिकाणी ती माहिती द्यायची, ती माहिती आपल्या सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे वितरित करायची आणि एकाच वेळेस सगळ्यांचा फायदा कसा होईल, म्हणजे अगदी ग्राहकाचाही फायदा झाला पाहिजे, अगदी व्यापाऱ्यांचाही फायदा झाला पाहिजे, जे व्यापार करतात त्यांनाही 2 पैसे मिळाले पाहिजेत आणि यासाठी इतर लोक जो प्रयत्न करत आहेत, इतर मोठे व्यावसायिक ज्या पद्धतीने व्यवसायाची मांडणी करत आहेत ती मांडणी आम्ही गेली अनेक वर्ष करतोय आणि म्हणून प्रत्येक उद्योगामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्सेस आहोत। हाच प्रयोग आता पोल्ट्री व्यवसायामध्ये करता येईल असं मला वाटलं आणि म्हणून सगळ्या पोल्ट्री व्यावसायिकांसाठी आम्ही त्याच्यामध्ये आपण पोल्ट्री व्यावसायिक फक्त अगदी
गावरान कोंबडी पाळणारेच नाहीत किंवा बॉयलर पाळणारेच नाही आहेत, तर अगदी ज्यांच्याकडे जे विकायला आहे म्हणजे बदकं असतील, टर कोंबडी असतील, राजहंस असतील, किंवा ज्या ज्या पद्धतीचा तुम्हाला व्यापार करायचा आहे त्या त्या पद्धतीची आपण जर नोंदणी केली आणि आपण त्याच पद्धतीने एकमेकांना सहकार्य केलं, म्हणजे उद्या जर माझ्याकडे ग्राहक आलं, म्हणजे मी आता गेल्या 15 दिवसापासून बघतो की आमच्याकडे अंड्यांवरच्या कोंबड्याच नाही आहेत, म्हणजे त्या आम्ही 1000 कोंबड्या विकलेल्या आहेत, आता आम्ही दुसऱ्यांचे पत्ते द्यायला लागलो की त्या शेतकऱ्यांकडे आहेत, तुम्ही त्या त्या शेतकऱ्यांकडून घ्या. म्हणजे आपण जर एकमेकांना जर सहकार्य केलं तर त्या सहकार्याच्या भावनेतून एकमेकांना आपण व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. आणि म्हणून ज्यांना या बैठकीला उपस्थित राहायचं आहे त्यांच्यासाठी एक नंबर आहे 9563000111. या क्रमांकावर आपण जर तुमचं नाव पत्ता पाठवलात तर आपण त्या बैठकीचं नियोजन आम्हाला करणं सोपं येईल, म्हणजे वेळेवर येऊन काय उपयोग त्याचा होणार नाही. 9563000111 याच नंबरवर नाव आणि पत्ता पाठवा. काय होतंय की आव्हान केल्यानंतर नको त्या नंबरवर फोन करून विचारणं किंवा नको ती माहिती पाठवणं असं करण्यापेक्षा जो नंबर दिलाय त्या नंबरवरच आपली नोंदणी होईल. आणि तुम्हाला जर काही सूचना करायच्या असतील, म्हणजे मी माझ्या पद्धतीने ही मांडणी केली, तुम्हाला त्याच्या पद्धतीने आणखी काही वेगळं वाटत असेल तर तेही मांडलं तर आपल्याला त्या दृष्टीनं जायला बरं पडेल. आपल्याला आता जो बिझनेस करायचा म्हणजे येणारा जो काळ आहे शेतकऱ्यांसाठी तो खूप बिकट असणार आहे. 2030 पर्यंत पूर्ण अर्थव्यवस्था बदललेली असेल, शेती कशी करायची त्याचं स्वरूप सगळं बदललेलं असेल, आणि त्याच्यामध्ये जो अज्ञानी असेल, जो अडाणी असेल, जो मार्केटिंगमध्ये कमी असेल, तो या सगळ्या चॅनलमधून बाहेर फेकला जाईल. आपल्याला याच्यामध्ये जर टिचून राहायचं असेल, टिकून राहायचं असेल, अगदी आपल्या झाडांची मुलं जशी खोलवर जाऊन मातीशी घट्ट राहतात तसं आपल्याला पाय रोवून जर उभं राहायचं असेल तर आपल्याला आता बदलावं लागेल. आणि ही बदलण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनीच या बैठकीला यावं, नाही तर बरेचसे बी कलम करणारे, बी कलम काढणारे, नको त्या नकारात्मक गोष्टी सुचवणारे आणि हे होणारच नाही असं सांगणारे खूप लोक येतात. मेहरबानी करून त्यांनी येऊ नये, कारण नकारात्मक विचार करणारी लोक किंवा निगेटिव्ह शब्द वापरणारी लोक आम्ही आमच्या आसपासही फिरकू देत नाही. शेतकऱ्यांनीही जे नकारात्मक विचार करणारी लोकं जी आहेत त्यांना आपल्या 2.5 फुटाच्या परिघामध्येही येऊ द्यायचं नाही असा आमचा नियम आहे. त्याच्यामुळे ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, ज्यांना सगळ्यांना पुढे घेऊन जायची इच्छा आहे किंवा स्वतःचा जो उद्धार आपल्याला करणं गरजेचं आहे शेतीच्या माध्यमातून ते जर करायचं असेल तर आपणा सर्वांना हार्दिक निमंत्रण आहे. मी स्वतः याच्यामध्ये लीड घेतलं आहे, सगळ्यांशी बोलतो आहे, भेटतो आहे. तुम्ही जर मेसेज पाठवले तर त्या मेसेजवर आपल्याला उत्तरं दिली जातील. आणि बरोबर शनिवारी तुम्ही जर आलात तर तुमच्या मनातल्या भावना कळतील, तुमच्या मनामध्ये नेमकं काय, की आत्तापर्यंत हा व्यवसाय कसा झाला, आत्तापर्यंत आपण हा व्यवसाय कसा करतो आहे आणि आता पुढे काय करायला पाहिजे. कारण जर स्पर्धेत जर टिकून ठेवायचं असेल, स्पर्धेमध्ये आपल्याला पाय घट्ट रोवून उतरायचं असेल तर आपल्याला बदलणं गरजेचं आहे. कारण आपण जर आत्ता बदललो नाही, म्हणजे पारंपरिक शेती करत बसलो म्हणून आपण संपलो, तेच तेच प्रयोग करत राहिलो आणि अगदी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. म्हणून आता नव्या थाटणीचा विचार आपण केला पाहिजे. इतर व्यावसायिक ते कुठल्याही व्यवसायामधले असोत, त्यांचा विचार करण्याची जी पद्धत आहे ती जर पद्धत आपण अंगीकारली, आपण स्वतः जर बदललो, निगेटिव्ह गोष्टी सोडून जर पॉझिटिव्ह गोष्टीकडे आलो, आणि हे आम्हाला शक्य आहे, हे आम्ही करू शकतो. म्हणजे मी अगदी 1.5 वर्षापूर्वी या धंद्यामध्ये उतरलो आहे आणि उतरल्यानंतर मी मार्केटिंग अशा पद्धतीने केलं की आजच्या घडीला आमची टार्गेट केव्हाच पूर्ण झालेली आहेत आणि नव्याने आता सगळी बांधणी सुरू झालेली आहे. आणि आम्हाला जेव्हा यश मिळालं ते यश आम्ही सांगत गेलो. आणि आता हे सांगताना सगळ्यांना बरोबर घेऊन हे कसं करता येईल, सगळ्या म्हणजे जे येतील त्यांना त्यांना बरोबर घेऊन कसं करता येईल हे आम्ही बघतोय. आणि म्हणून सुरुवातीला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यांना बरोबर घेऊन व्यवसाय प्रत्येकाचा कसा वाढेल या दृष्टीने आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हाच प्रयोग करता येईल, खरं तर आम्ही काय करतो हे तुम्हाला आम्ही वारंवार याच चॅनलवरनं सांगू, तुम्हालाही तुमच्या पद्धतीने करता येईल. कारण बऱ्याच वेळा आता म्हणजे जेव्हा आम्ही ही पोस्ट फेसबुकवर वगैरे टाकली, व्हॉट्सअपवर टाकली, त्यावेळेस सगळ्यांच्या फोनाफोनी सुरू झाल्या की आमच्याकडे का नाही, पण कुठेतरी बुलढाणा असेल, अगदी सातारा असेल, सांगली असेल, इथपर्यंत आम्हाला पोहोचणं शक्य नाही आहे. धंद्यातून तेवढा वेळ काढून तिथे जाणं शक्य नाही. मात्र आम्ही जे करतो आहे ते जर तुम्हीही तिथे जर केलं, म्हणजे आम्ही 100 फ्रेंड्स क्लब जी संकल्पना आम्ही यशस्वी करून दाखवलेली आहे, त्याच्यानंतर 1000
फ्रेंड्स क्लब ही संकल्पना आपण एक सक्सेस करून दाखवली. तशीच आता संडे बिझनेस क्लब, ज्याला रविवारी वेळ आहे, त्यांनी रविवारी बरोबर 11 वाजता एका ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आहे आणि एका ठिकाणी जमून आठवडाभरात घडलेल्या घडामोडी, आपल्याकडे उत्पादित झालेला माल, आपल्याला काय विकायचं आहे, हे सगळ्याची माहिती आपल्याला तिथं संकलित केली जाईल. त्याचबरोबर ग्राहकांनाही आमंत्रित केलं जाईल, व्यापाऱ्यांना आमंत्रित केलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून काही आपल्याला डेव्हलपमेंट करता येते का हे बघितलं जाईल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना वाटतं हे सक्सेस होईल त्यांनी अवश्य यावं. मी तुमच्या स्वागताची तयारी करतो.